बाई काय करते? अगा कि दळण केलंय बघ, घेतलं म्हणे निसाव बाजूला काढाव बघ. घरातच बसत राहते तू तर. काय झालं पण? काय झालं पण? काय तुला काही घेणं देणंच नाही का? पुरीला काही त्रास होतोय? पुरीला काही ऐकणूक होती का? काहीच नाही. अगं पण मला माहितीच नाही तर काय सांगू तुला. आता मला घरातलं काम, राहण्यातलं काम, काम करता करता तू अशीच मारायची एक दिवस काम करू. आता काय करू मग? आता काय करायचं? ते सून करून आणली, ती तसली भेटली, आता काय करायचंच काय. मला आता काय करावं तेच कळणार बाय. तुम्हाला भेटलीच कुठं तेच कळत नाही मला. आता काय तुला माहिती का? काय तू ती पोरगी कुठून काय करून आणली? तिथं लग्नाच्या अगोदर एक लफड होत आमच्या पलीकडच्या गावामध्ये, तिने त्या पोराचं पाडलेलं होतं. आता बाया काय सांगते मग? अख्खे भाऊबंद माझ्यावर थू 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 थुकू लागले. बाया मग आता आपल्याला तरी काय माहिती? सगळेजण म्हणते स्वातीची भाऊजाई अशी, स्वातीची भाऊजाई अशी, येऊ येऊ विचारतात भाऊजाई कशी आहे, भाऊजाई कशी आहे. बाया काय माहिती ग? माहिती का काय? अगं तुला एवढं सांगू लागलं तर तू गाव घेऊन बसली. अगं मग आता तू सांग, आता काय म्हणतात ना ते मध्यस्थ माणसाने त्यांनी दिलं करून, मग आपल्याला काय माहिती? बरं चौकशी करता येत नव्हती का? गेले करून आणलं जसं तुम्हाला बायको सून भेटत नव्हती. अगं असे कशा मध्यस्थी लोक, त्यांना कळत नाही कशा पुरी द्यावं म्हणून. त्यांना चांगलं देखवतच नाही. आणखी गावामध्ये भाऊबंदामध्ये हसू केलं असून त्यांनी काशी पोरगी गळ्यात घातली. मग तू एक काम कर, धरी मध्यस्थ आहे ना, त्यांना फोन लाव. धर काय नाव नंबर सेव्ह याच्यात? आप्पा नावाने. धर तूच बोल. नका तू बोल बोल बोल. अगं तू बोल ना आता. मी कस काय बोलू त्यांना? हॅलो कुठं येत? आष्टीत येत? घरी या बरं पहिलं. हा किती वाढवू? 5 मिनिटात येते या. 5 लय वाढवू नाही. बरे बरे या लवकर या. काम आहे जरा तुम्हाला ते. हे तर फोनवर काय सांगू. बर या. हा या. हे असे तुमचे भाऊबंद? मग आता काय करायचं? काय करायचं काय? आता आपल्याला वाटलं काय अशी भेटन म्हणून. माहिती जर असत तर कशाला आपण हे केलं असतं. अगं त्या दिवशी आमच्या गावातला पप्प्या घरी आला आणि त्यांनी मला लगेच फोटो बिटो दाखवले त्यांच्या लग्नाच्या अगोदरचे. मला असं वाटलं होतं लगेच तिथं नडीचा घोटच घ्यावा. काय काय करावा? आता काय करायचं? आता आपल्या डोकंच काम करत नाही बाबा. कुठे गेली ती आता? वासन करत नाही तर गेली असं कुठं? गाव जाणे नाही तर गेली असं तर ना फिरत व्हायला. कुठं जायची तर? तू इथंच बसून राहत जाय फक्त. ती काय करते ते बघ. एका दिवशी ती अशीच निघून जाईन तिकडच्या तिकडं, तेव्हा समजन तुला. ते आले येऊ दे ना. या कर बसा ना. अगं आपल्याला काहीतरी बस. हे जेव्हा बसा की का? ती पोरगी कोणत्या गावची करून आणलेली? तुझे ती गावाची पडली. कोण नाही का गाव? तुझ्या शेजारची आहे तुमच्या गाव शिवा शेजारची. आणि तुम्हाला माहित नाही ती पोरगी कशी होती पहिले? कशी होती रे? अहो तिचे 2-3 लफडे होते. तिने 1-2 जणांचा पाडलंय लग्नाच्या अगोदर. तेव्हा आता काय ताडे मला तरी काय सांगतायत बरं लेकरांचं? आता तुझे गुण चांगले आहेत, घरातल्याचे चांगले. अहो आप्पा एवढे मोठे गुण तिचे दिसल्यानंतर ती नंतर चांगलीच वागणार. तिला पोरग तर भेटलं पाहिजे लग्नाला. दिखाऊ दंदाम फसाऊ माल. दिसायला चांगली आहे, स्वभावनी चांगली आहेत, घरची माणसं चांगली आहेत. असले लपडे म्हाताऱ्या माणसांना काय माहिती असते बरं? नांगातले गुण चांगले नाही ना तिच्या. हा ना मग आता मला तरी काय माहिती आहे? अहो आमच्या गावाकडे सगळे भाऊबंद थुकत होते माझ्यावर. ते स्वातीची भाऊजाई अशी आहे, स्वातीची भाऊजाई अशी. मला लाज वाटायला लागली लगे. आता लोक काही म्हणत असते ताडे. चांगलं चाललेलं असलं ना लोकांना देखवतच नाही, बघवतच नाही ती. आप्पा मी डोळ्यांनी बघितल्याशिवाय काहीच बोलत नाही. मी सगळे फोटो बघितले माहिती करायचे लग्नाच्या अगोदरचे. ही तर लय चांगले सुरळी कळ. ती काम धंदा लय करते. सासूना बिले आनंदात प्रेमात. अगोदर एवढे कांड केले तिला कोणी भेटत ना सर म्हणून त्यांनी. आता त्यांना माहिती जाणून बुजून भेटलं तिथे नीट नांदा. पण या अगोदर सांगायचं ना असे कांड आहे. कशा लोकांचा कलंक आपण भोगला असतो? मला माहिती असते तर मग मी आमच्या घरात इकडे बाफीत कवाना कशाला घेतली असती. पण आव घरात काही शब्द असे बोलत नाही. माघारी किती आपण बोलत रे गप बसती. अजून कामाचं बी काम सांगायची गरज नाही. अगं मला काडीचं काम करून देत नाही. अगं तुला काडीचं काम करून देत नाही तिथे सासू मला टोमणे मारू मारू. अगं दिवसभर माझ्या कामाचा जीव जातो. आप्पा तुम्ही कधी आले? होय बस. पाणी बिणी घेतलं का? नाही मग पाणी घेतलं. बस नाही बसायचं नाही तिकडच्या घरात काम पडलंय ना मला. आता आई कधी आल्या?
आता झाले कुई एकटा झाल्या भाऊजी नाही आले ते कशाला येतील अशी कारण मी बघायला तुमचे म्हणजे इकडे ये जरा तू काय होत आहे लग्नाच्या अगोदर तुला कोणी पोरग भेटत ना तू दुसऱ्या लग्नाला म्हणजे खरं खरं सांगशील हा खोट बोलणार नाही तू नाही लग्नाच्या अगोदर किती लफडे होते तुझे बघितली कशी मुगळी कशी शांत बसली अग मग सांग ना तू हा तुझा नाही ना तस मग तू भडा भडा बोल ना घरात मग चांगली वागत अग पर माझ्या घरी लोक जरी काय गप बसती हा शब्द माघारी बोलत नाही काही नाही हा गुंतले अधिक दाखिले ग अंगातले एका मुलावर प्रेम होत माझं अग एकावर अख्ख्या पंचक्रोशीत माहिती तुला फडी वाजवती म्हणून खरं सांग तुझ्या पोराचं पाडलं नव्हतं त्या सरकारी दवाखान्यात अजून मी नोंदी त्याची आता काय करू बा बरीच आहे थोडा ही तुम्हाला कळत नाही काय असली पणवती आमच्या गळ्यात घातली होय काय पटत आहे तुझ्या मुळपार संसार मोडायला लागला माझा लग्नाच्या आधी सगळं बंद झालं होतं पण आमचं तेव्हा लग्न ऐकलं का बघितलं ना आता आम्ही म्हणलं असत तर आम्हाला खोट ठरेल असत बरे ना आता तुमच्या कानाने परत नाही विषय काय आता मग काय 10 जणांचं घरी घेऊन येतात काय अरे 10 जणांच नाही पण राहण्यात गेलं तर लाकूड मिळा ना नीट आता मोडगड करायला एवढं सोपं आहे का बरं ताडे अहो पण मला तुम्हाला सांगू का माझ्या घरी ना नांदायचं फार मुश्किल झालं हिच्यामुळं अख्खं गाव मला येता जाता येतात तोंडाकडेच बघत राहतात लोक नाव ठेवता लोकांना संसार सोडून द्यावा लागेल ना तिला तरी घेऊन जा इथून निघून जावं लागेल असं असत का गाव काय बी नाही तुझा मालक काय म्हणतो नेमकं मालकच असंच बोलतो ते पण तसंच बोलता तुझी भाऊजाई अशी तुझी भाऊजाई तशी तुझ्या मालकाला समजून मी सांगतो आणि बाबा मग तसं असतं का आता ही मोडगड करायला एवढं सोपं आपण या लोकांनी पहिले एवढं खोटं बोलायचं कामच काय तिचे आई बाप किती वर्णाक करून आले होते आमच्या इथे असं आहे आमच्या इथे तसं आहे आमच्या इथे पुरिंग ग्लास उचलला नाही कामगंज करते पण अशी लफडे पण ती सांगते ना हेतून पुढचं काहीच विषय नाही आता मी चांगलं करीन होय हेतून पुढं असं कोणाकडे वर सुद्धा बघितलं नाही पाहिजे बोलते का दर्जी बोलते का बघा ना तिने गुन्हा आपल्या तोंडाने कबूल केला ना हा होता म्हणून कधी केला जेव्हा लोकांकडून मला काय आला तेव्हा तिने कबूल केला मग आधी सांगन का माझं असं म्हणून कोण सांगत असत का अरे पण तुला लाज नाही वाटली का अशा तोंड घेऊन आमच्या घरामध्ये आली असे आमचे 5 पुस्तक असे लफडे कोणी केले नाही निघ्या घर तू निघ गावाची अवदास आमची आणून घातली काय झालं काय झालं काय अरे बाई कोणी लग्न आगळ 17 जणांचे पाडून झालेले लाज वाटते काही तोंड घेऊन आली मग का दामाने बोलते जरा काय अकल बिकल का तुम्ही मुंगे पेले काय उठ नाही नाही मुंगे तर आम्हीच पिलेले तुझी बायकोने याची ना गुणाची ना संस्कारही नाही काय झालं अरे तिच्या माझ्या शेजारच्या गावामध्ये एका पोरासोबत लफड होत पोराचं पाडून आले अख्ख्या गावामधली लोकांनी थुतू करू लागले माझ्यावर मला माहिती ना मग तुला काय अर्धाची गरज आहे तुला माहिती म्हणजे हा ती बायको घेऊन तो शहरात जाऊन राहते चालत तसं नाही खेडेगावात चालत का काय अग याला काही लाज वाटते का काय म्हणायला तुमचे विचार दलिंद्र तिकडे सांगा कोणाला अरे दलिंद्र तोंडाच्या पहिले सांगायचं तुझ्या बायकोचं असं आहे म्हणून काय तुला दारत आले तोंड वाजू थिंड तुम्ही तिकडे अख्खं गाव वाजू राहील त्याचं काय तिकडे ते दरिंद्र लोक असतात त्यांचे विचार आणि तीन तसले मला नका सांगू मला माहिती त्यामुळेच बोलले काय ना आपला त्यांना आपा तर मग काय आता मला तर माहित असत का असं काय असत नाही सासरचे लोक दलिंद्र त्याला मी काय करू अरे नगर थांबा थांब थांब ताडे अरे सासरगारच्या तिचं बरोबरच म्हणते ते सासरगारच्याला थोडं निमित्तच लागत असत की मुलीच्या माहेरी काय आहे का ते तेवढं लावतात तू बी काय वापस जरा शांत व्हायचं जरा शांत बोलायचं काय वाकडं तिकडे बोलायचं नाही आणि ताडे तिकडे येऊन मी तुझ्या घरच्यांना समजून सांगतो समजून सांग एवढी हा ज्याला कळत ना त्याला समजून नको लागा काय बोलत जा वाचा वाचत असलं काय का तुला बायको झाली म्हणत
तुला बायको झाली म्हणजे झालं वय मोडी तो का मग मिस्ती तर समज घालायची असती तसं बोलू नको वाचा वाचा माहिती ते नाही करायचं आणि काही बोलायचं नसतं मी सांगतो त्यांना समजून ताडे मी सांगतो तुम्ही काय वाद घालू नका काही करू नका बर हित आहे का तिचं काही चूक दिसते का आल्यापासून लग्न झाल्यापासून तिचं दिसते काय त्याडे तुम्हाला अरे पण अगोदरच एवढं आहे सगळ्या गावामध्ये तुझ्या गावाला काही करू दे गावा काही करू पडत तुझ्या मालकाला तुझ्या सासऱ्याला त्यांना समजून सांगितलं म्हणजे बस ना पण बर का आप्पा मी काय म्हणतो लपून ठेवलं असत ठीक आहे मला सांगितलेलं आहे ना सगळं माहिती ना मला मी तुला सांगितलं होतं की नाही मग सगळं माहिती कुणी दुधल्या तांदळासारखं नसतं तुझ्या नंदाला विचार तिकडं तिला बी विचार म्हणा किती पळून गेलते किती बारा गेलते तेच काम करते मी तिकडचं झालं का इकडचं इकडचं झालं का तिकडचं इकडचं तिकडे करायची गरज नाही ना तिकडच आपलं मनात ठेवायचं माझ्यावर अरे पण रोज तिकडे भांडण रोज भांडण काय म्हणले ना हा म्हणायचं ना सोडून दे काय ना आपण भांडण नाही तंट नाही काय नाही काय नाही मी मी सांगतो येऊन तिथं तसं काय नाही नाही सरबत बिरबत पिलतीस इतक्या उन्हाच्या आलीस बहीण आली तिकडून टेंबा घेऊन तुला काय झालं हात पाय आपटायला जेवायला मला मग आपण थोडं बोलत काय नाही आप्पा काय नाही राणे लोकांचं ईदभर केलं का सांगा तिने मला सगळं सांगितलंय लग्नाच्या आधीच सांगितलेलंय तू पुन्हा पुन्हा शब्द शब्द असं काही काढायचं ना इथं कशाला मुगारच्याच तिच्या घरच्यांना मी सांगतो ताडीच्या घरच्यांना काय सांगायचं ते पण तू आपल्या घरात कसं आपल्या घरात नाही करून घ्यायचं आता चांगलं व्यवस्थित चाललंय ते आपल्या सास सासऱ्याला बघते सगळे चांगले कामधंदा जिथं तिथं करतील मग काय काय अडचण करतील मग काय आपलं चांगलं झालं ताडीचं बी ना आणि ताडीचं बी मग तिच्या घरी सांगतो मी ती सास सासऱ्याला त्याला समजून आणि आपल्या आपल्या लोक घरात तर का सकाळी